मला माहिती आहे की पूर्वेकडच्या लोकांनी सुद्धा ही गोष्ट चुकीची समजून घेतली आहे पण आता जर तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना सांगितलं की मी तीन दिवस आश्रमात चाललोय तर ते लगेच तुम्हाला अगदी प्रेमानं विचारतील का बाबा काय झालं असं तुमच्या जीवनात काहीतरी नक्कीच बिघडलं असणार तुम्ही आश्रमात जाताय कुठलं तरी दुःख निवारण्यासाठी स्वतःच सांत्वन करण्यासाठी आयुष्यात काहीतरी नक्कीच चुकलं असणार किंवा तुमचं वय झालं असणार नाहीतर कशाला तुम्ही असे आश्रमात जाल तर ही कल्पना आता आपल्या संस्कृतीत सुद्धा आली आहे खरं पाहता तुम्ही जर जिवंत असाल तुकड्या तुकड्यात किंवा अर्धवट जिवंत असाल अर्धवट जिवंत असणं हा एक भयंकर छळ आहे तुमच्यापैकी अनेकांनी सायन्स क्लास मध्ये हे पाहिलं असेल तिथं लॅब मध्ये तुम्ही बेडूक आणि झरळं कापून का पाहिली असतील अगदी जिवंत जीव असतात ती पण तुम्ही त्यांचं शरीर उघडलं कारण तुम्हाला त्यांचं हृदय लिव्हर किडनी कुठं आहेत ते पाहायचंय अर्धवट जिवंत अर्धवट जिवंत असणं हा प्रचंड छळ असतो हे पाहिलंय का तुम्ही नेहमी अर्धवट जिवंत असणं हा छळ आहे आणि हा छळ पुष्कळ माणसं सहन करतायत आज कारण ते अर्धवट जिवंत आहेत त्यांचा केवळ एकच भाग जिवंत झालाय फक्त त्यांचा शारीरिक आणि मानसिक स्तर जिवंत झालाय राहिलेलं सगळं अजून जिवंत आहे अर्धवट जिवंत लोकांसाठी सर्व काही दुःखदायक होतं अशिक्षित असल्याचं दुःख सुशिक्षित असल्याचं दुःख दारिद्र्याचं दुःख हे दुःख एकटेपणाचं दुःख होतं नातेसंबंधांचं सुद्धा दुःख होतं लग्न झालं नसेल तर त्याचं दुःख लग्न झालं तर ते मुलं नसतील तर त्याच दुःख होतं जणू काही म्हणजे बघा मुलं असती तर ती येऊन तुम्हाला चावू शकली असती हो करतात ते मुलं नाहीत आता कशाचं दुःख पण त्याचं सुद्धा दुःख होतं मला एक अशी गोष्ट दाखवा जी माणसांना दुःखी करत नाहीये जीवनाचा एक तरी असा पैलू दाखवा ज्यामुळे माणसांना दुःख होत नाहीये जीवनातली प्रत्येक गोष्ट त्यांना दुःखी करतेय जीवनच नाही मृत्यूचं सुद्धा तो येण्याआधीच दुःख होत आहे बघा स्वतःसाठी पिरामिड सुद्धा बनवण्याचा विचार करतो येतो अस्तित्वात असलेलं आणि नसलेलं सगळ्याच दुःख सगळ्याच त्यांना दुःख होत आहे तुमचं दुःख एकटेपणाचं नाहीये तुमचं दुःख सोपतीमुळे नाहीये तुमचं दुःख पैशांमुळे नाहीये तुम्हाला दारिद्र्याचं दुःख नाहीये तुम्हाला दुःख होत आहे ते तुम्ही अर्धवट जिवंत असल्यामुळे तुम्ही कस तरी स्वतःला पूर्णपणे जिवंत करण्याचा प्रयत्न करताय पैसा मिळवून मद्यपान करून संभोगातून ट्रेकला जाऊन आश्रमाला येऊन अशा कितीतरी प्रकारे तुम्ही स्वतःला कस तरी पूर्णपणे जिवंत करण्याचा प्रयत्न करताय पण काही पूर्णपणे जमत नाहीये अधून मधून कधीतरी तुम्हाला पूर्ण जिवंतपणा जाणवतो पण काही वेळात तो मंदावतो म्हणूनच लोक जेव्हा कायम अर्धवट जिवंत असतात तेव्हा भोगविलास हा तुमच्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग बनतो अगदी महत्वाचा त्याशिवाय तुम्ही जगूच शकत नाही भोगविलास आयुष्यात अत्यावश्यक बनतात जेव्हा तुम्ही अर्धवट जिवंत असता जेव्हा तुम्हाला फक्त जीवनाची भौतिकता ठाऊक असते तेव्हा भोगविलास आयुष्यात अत्यंत महत्वाचे बनतात पण तुम्ही पूर्णपणे जिवंत झालात तर तुम्ही इतके आनंदित उल्हासित प्रफुल्लित व्हाल कारण तुमच्या आत परमानंदाचा झरा ओसंडून वाहेल अगदी लाज वाटावी असा आत्यानंद तर अशा स्थितीत विचारच विरून जातो मद्यपान किंवा भोगविलासाची वस्तू शोधण्याचा विचारच मनातून विरून जातो कारण आता तुम्ही पूर्णपणे जिवंत आहात जेव्हा तुम्ही पूर्णपणे जिवंत असता तेव्हा भोगविलास नाहीसे होता जेव्हा तुम्ही अर्धमेल्या अवस्थेत असता तेव्हा भोगविलास अगदी अगदी महत्त्वाचे ठरतात